सांगली जिल्ह्यातील दिनांक 1 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. आज नव्याने पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 163 आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली रुग्ण 2440. आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 19207 वर. आज अखेर मृतांची संख्या आहे 1589. तर आज दिनाले 37 रुग्ण आढळून आले 43236. पॉझिटिव्ह पैकी चिंताजनक रुग्णांची संख्या 388 इतकी आहे. आज अखेर नाले 17,000 रुग्ण आढळून आले 21,094. तर आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 114 आहेत. अहवाल याप्रमाणे 1,431 आहे. शहरी भागात 252 जणांचा मृत्यू झाला. यात जत मधून 26, कडेगाव 14, कवठेमंगळ 20, खानापूर 35, पलूस 17, शिराळा 14, तासगाव 48, तर वाळवा मधून 78 जणांचा समावेश आहे. मनपा क्षेत्रात 1526 जणांचा मृत्यू झाला. यात सांगलीतून 292, मिरज आणि मनपा 198 आणि कुकवाड मधून 36 जणांचा समावेश आहे. 79 आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे आटपाडी तालुका 6, कडेगाव तालुका 9, खानापूर तालुका 16, पलूस तालुका 6, तासगाव तालुका 15, जत तालुका 31, कवठेमंगळ तालुका 5, मिरज तालुका 7, शिराळा तालुका 11, वाळवा तालुका 37, मनपा कार्यक्षेत्रात 19 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात सांगलीतून 10 आणि जणांचा मृत्यू झाला. यात सांगलीतून 3 तर मिरजची संख्या 9 इतकी झाली. आटपाडी तालुक्यात रुग्णांपैकी कडेगाव तालुका 0, खानापूर तालुका 1, पलूस तालुका 0, नॉन इन्व्हेजिव्ह तालुका 0, जत तालुका 0, कवठेमंगळ 2, मिरज तालुका 1, शिराळा तालुका 0, वाळवा तालुका 2. कोरोनामुक्त झालेले रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात 2 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मिरज मधून 1 आणि कुकवाड मधून 1 समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले ऑक्सिजनवर आहेत 306, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आहे 51, हायफ्लोनेझल ऑक्सिजनवर आहे 26, तर इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आहे 5. आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 305 इतकी आहे.